बघा इकडे फळ्यावरती काही वाक्य दिलेले आहेत, दिसली तुम्हाला? हे बघा, असर्टिव टू एक्सक्लामेटरी म्हणजे काय रे? असर्टिव म्हणजे काय रे? याला म्हणतात साधं विधान. काय म्हणायचं याला? साधं विधान. एक्सक्लामेटरी म्हणजे काय रे? याला म्हणायचं उद्गार वाचक. काय म्हणायचं? उद्गार वाचक. लक्षात राहील. आणि त्याच्या विरुद्ध प्रक्रिया बघा, एक्सक्लामेटरी टू असर्टिव म्हणजे विधानापासून उद्गारवाचक वाक्य बनवायचं आणि उद्गारवाचक वाक्यापासून विधानार्थी वाक्य बनवायचं. अशा दोन्ही प्रक्रिया आपल्याला एकत्र करायचे. आणि मग खाली काही उदाहरणं दिली आहेत बघा. आता मी तुम्हाला जे नियम सांगितले ना, ते नियम मी तुम्हाला सांगतो. हा पहिलं वाक्य आहे बघा, ही सिंग्ज व्हेरी स्वीटली. त्या वाक्यातल्या गोष्टी नीट समजून घ्या. हा आहे करता. काय आहे? करता. हे आहे क्रियापद. सिंग हे क्रियापद आहे बघा. फेरी हा शब्द आहे ना, तो व्हेरी शब्द हा तीव्रता किंवा आधिक्य दर्शवणार आहे. स्वीटली हे आहे ऍडजेक्टिव. असे तिन्ही चारही भाग मी तुम्हाला सांगितले. हा आहे करता सब्जेक्ट, हा आहे वर्ब म्हणजे क्रियापद, हा आहे तीव्रतादर्शक शब्द किंवा आधिक्य दर्शवणारा व्हेरी हा शब्द. मी अनेक शब्द सांगितले तुम्हाला तीव्रता दर्शवणारे. व्हेरी सांगितला, सो सांगितला, एक्सेडिंगली सांगितला, अव्हेरी सांगितला, एक्स्ट्रीमली सांगितला, नंतर हायली सांगितला, ट्रिमेंडस सांगितला. अनेक शब्द असतात तीव्रता दर्शक शब्द. तर हे तुम्हाला कळालं पाहिजे. आता काय करायचं माहिती आहे? हे सारे शब्द तुम्हाला कळाल्यानंतर याचं उद्गारवाचक करताना मी नियमातच सांगितलं बघा, उद्गारवाचक वाक्याची सुरुवात एकतर हाव न होईल किंवा एकतर वॉट अ न होईल. कशानं होईल? वॉट अ. हाव तरी किंवा वॉट अ तरी. मग ही बघा, हे वाक्य हावने सुरुवात होणार आहे. का हावने सुरुवात होणार आहे बघा? ही सिंग्ज व्हेरी स्वीटली. त्यात व्हेरी आलंय, पण मी तो नियम नाही सांगितला. नामाची पुनरावृत्ती नाही झालेली. जिथं नामाची पुनरावृत्ती होत नाही, असं मी म्हणालो ही सिंग्ज व्हेरी स्वीटली हे वाक्य आहे. आता इथं नामाची पुनरावृत्ती झाली का? तो फारच सुंदर गाणं गातो असा त्याचा अर्थ आहे. मग व्हेरी आलेला आहे, हावने सुरुवात झाली. व्हेरी आले की हावने सुरुवात करायची, अव्हेरी आलं की वाटणं करायची. पण ते नियम आता लक्षात ठेवायचे नाहीत. नियम लक्षात कोणते ठेवायचे? नामाची पुनरावृत्ती झाली की वॉट अ, आणि नाही झाली की हाव. ओके, मग हे वाक्य हावनं सुरुवात होणार. हाव उद्गारवाचक शब्द आहे बघा. हाव नंतर काय आलं रे? ऍडजेक्टिव्ह. नंतर काय आलं रे? करता. आणि नंतर काय आलं? क्रियापद. आणि सर्वात महत्वाचं बघा, आपण जाता जाता हे विसरतो, हे जे आहे ना, हे उद्गारवाचक चिन्ह आहे. जेव्हा आपण उद्गारवाचक वाक्य तयार करतो ना, तेव्हा उद्गारवाक्याचक चिन्ह हे दिलंच पाहिजे. मूळ विधानार्थी वाक्यात हा बघा पूर्णविराम आहे. दिसला तुम्हाला? मी त्याला गोल केला बघा. हा पूर्णविराम आहे आणि या पूर्णविराम तो निघून जातो आणि उद्गारवाचक वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह येतं. दुसरं होतं बघा, ही इज व्हेरी काइंड अँड जेनरस. आहे की नाही? ही इज व्हेरी काइंड अँड जेनरस किंवा जेनरस मॅन असं म्हटलं मी अगोदर. मी आहे ते वाक्य सांगतो, मग तुम्हाला दुसरं सांगतो. ही हा करता आहे, हे क्रियापद आहे, व्हेरी हा शब्द तीव्रता दर्शक आहे, काइंड अँड जेनरस हे काय आहे माहिती आहे? विशेषण आहेत, संयुक्त विशेष, संयुक्त ऍडजेक्टिव्ह आहे ते. काइंड अँड जेनरस आहे ना, ते विशेषण प्रकार आहे, म्हणजे संयुक्त विशेषण आहे. दोन विशेषण एकत्र आलेले आहेत, काइंड अँड जेनरस. तो कसा आहे? काइंड अँड जेनरस आहे. मग इथं बघा, व्हेरी आलंय म्हणून हा येईल तेही आहे, पण नामाची पुनरावृत्ती नाही. मी असं म्हणालो ना, ही इज व्हेरी काइंड अँड जेनरस मॅन असं म्हणाल तर काय होईल रे? नामाची पुनरावृत्ती. आणि विधानार्थी वाक्याच्या शेवटी बघा, हा पूर्णविराम आहे, तो निघून जाणार आहे. मग कसं होईल? व्हेरी आले म्हटल्यानंतर नामाची पुनरावृत्ती नाही, म्हटल्यानंतर हाव, हाव काइंड अँड जेनरस, हाव नंतर काय आलं? ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय रे? विशेषण. नंतर काय आलं? सब्जेक्ट, करता. नंतर काय आलं? क्रियापद. आणि हे नंतर काय महत्वाचं आहे? हेच विसरतं आपलं. सर्व आपण बरोबर करतो, उद्गारवाचक वाक्य बरोबर बनवतो, पण उद्गारवाचक चिन्ह द्यायला विसरतो. ते विसरायचं नाही, हे उद्गारवाचक चिन्ह द्यायचं. अशा पद्धतीनं हे वाक्यसुद्धा हावणं होईल. आता तिसरं बघा, तिसरं वाक्य, इट इज व्हेरी अ व्हेरी गुड आयडिया. इट इज म्हणजे हे एकवचनी नाम आहे, इट. समजतंय? त्याचबरोबर
आयडिया आहे ना ही पुनरावृत्ती झालेली आहे बघा. हा आयडिया शब्द आहे ना, ही आयडिया म्हणजेच इट आहे ना. इट इज म्हणजे ती, ती म्हणजे कोणती आयडिया, कळत आहे ना. इट इज अ व्हेरी गुड आयडिया, ती खूप सुंदर आयडिया आहे. ती कोण आहे, आयडिया आहे. समजलं नामाची पुनरावृत्ती कशी होते बघितलं. आणि जेव्हा अशी नामाची पुनरावृत्ती होते ना तेव्हा हे अ उपद येतं, अ येतं, आण येतं. हे अ मूळ वाक्यात येतं ना नामाची पुनरावृत्ती असल्यानंतर, नामाची पुनरावृत्ती नसल्यानंतर ते येत नाही. समजते सरांना. मग आता याच्यात नामाची पुनरावृत्ती झाली किंवा तुमची खून पहिल्यापासून पाठ केलेली पाचवी सहावीला शिकलेली आहेच बघा. अवेरी आहे की नाही, ती तुमच्या आवडीची अवेरी तर आहेच. मग तसं एखादं असलं अवेरी, पण जर अवेरी नसताना नामाची पुनरावृत्ती असेल तर चुकणे शक्यच असते. म्हणून मी म्हटलं की नाही अवेरी आता लक्षात ठेवायचं नाही. आता लक्षात काय ठेवायचं रे, आता नामाची पुनरावृत्ती लक्षात ठेवायची. व्हॉट अ गुड आयडिया इट इज, पहिल्यांदा बघा व्हॉट वापरलं म्हणजे काय रे, ह्या उद्गारवाचक शब्द आहे. नंतर व्हॉट उद्गारवाचक झाल्यानंतर गुड हे काय रे, विशेषण आहे. आणि हे काय आहे रे, हे नाव आहे ना. पुन्हा नाव आलं इट इज, हे दोन्ही नावच आहेत, आयडिया आणि इट एकच आहे बघा. आणि मग क्रियापद आणि मग उद्गारवाचक चिन्ह द्यायला विसरायचं नाही. समजलं असेल सर्वांना. आता पुन्हा एकदा चौथं वाक्य बघा. खाली चौथं वाक्य दिलेलं आहे, काय वाचा बघू. इट इज अ व्हेरी गुड आयडिया, नाही तिसरं होतं ते. खाली एक आहे बघा, इट इज अ व्हेरी पॉवरफुल वेपन. पुढे काय दिलंय, डायनामाइट. बघा इथं सुद्धा नामाची पुनरावृत्ती कशी झाल्या बघा. हे डायनामाइट आहे ना, तेच इट इज आहे ना. हे इट इज म्हणजे काय, इट इज म्हणजे ते, ते म्हणजे कोण, पॉवरफुल वेपन. पॉवरफुल वेपन कोण आहे, डायनामाइट आहे. डायनामाइट हे खूप पॉवरफुल वेपन आहे. आणि जेव्हा अशी नामाची पुनरावृत्ती होते ना, इथं डायनामाइट आलं नसतं तर इथं अ वेरी आलं नसतं, फक्त वेरी आलं असतं, मग निघून गेलं असतं अ. कळलं की नाही, इट इज अ व्हेरी का आलं, कळालं की नाही. उपद का आलं, हे आर्टिकल का आलं, तर नामाची पुनरावृत्ती झाली. इट इज अ व्हेरी पॉवरफुल वेपन, इथंपर्यंत असतं तर अ निघून गेलं असतं. मग असं म्हटलं असतं इट इज व्हेरी पॉवरफुल वेपन. अ का म्हटलं, कारण इथं डायनामाइट आलं. इट म्हणजेच हे डायनामाइट आहे, कळतंय. हे इट आहे ना चौथ्या वाक्यातलं, तेच डायनामाइट आहे. जसं तिसऱ्या वाक्यामध्ये हे इट म्हणजेच आयडिया होतं, तसं इथं इट म्हणजे हे डायनामाइट आहे. म्हणून व्हॉट अनर सुरुवात करायची, हे देण्यात ठेवायचं. आता बघा इथून पुढे देण्यात ठेवायचं, व्हॉट का आलं, व्हॉट अ पॉवरफुल वेपन डायनामाइट इट इज. डायनामाइट आणि इट हे दोन्ही शब्द करता म्हणून आले बघा. सर्व नाम आहे ते, नामाची पुनरावृत्ती झालेली, दोन्ही नाम आले आणि नंतर क्रियापद आलं. त्यानंतर काय रे विसरायचं नाही, त्यानंतर विसरायचं नाही उद्गारवाचक चिन्ह. काय विसरायचं नाही, उद्गारवाचक चिन्ह. आपण बऱ्याच वेळेला वाक्य बरोबर करतो आणि वाक्य केल्यानंतर त्याच्या पुढं उद्गारवाचक चिन्ह द्यायला लागतं, ते मात्र विसरतो. समजते सर्वांना. व्हॉट अन का सुरुवात झाली कळालं, कारण अवेरी आलं आणि नामाची पुनरावृत्ती. हे डायनामाइट आहे ना, तेच हे काय आहे, इट आहे. कळतंय का सर्वांना, नक्की कळलं का. आता पाचवं वाक्य खाली बघा. हिज पीपल हा कर्ता आहे, हिज पीपल. वेअर हे क्रियापद आहे. व्हेरी हा तीव्रतादर्शक शब्द आहे. इथं सारे व्हेरी न अवेरी चालेल, पण मी मगाशी दोन वाक्य सांगितले त्यात वेगळे शब्द होते. अनेक शब्द असतात उद्गारवाचक, नाही तीव्रतादर्शक. व्हेरी असतो, अव्हेरी असतो, सो असतो, एक्सिडिंगली असतो, हायली असतो, एक्स्ट्रीमली असतो, ट्रिमेंडस असतो. हे तीव्रतादर्शक आधिक्य सांगण्यासाठी येतात. इथं व्हेरी आलेला आहे बघा. हिज पीपल वेअर व्हेरी गुड अँड लॉयल. गुड अँड लॉयल आहे ना हे विशेषण आहे, म्हणजे चांगले आणि प्रामाणिक. लॉयल म्हणजे प्रामाणिक आणि चांगले, हे विशेषण आहे, याला ॲडजेक्टिव्ह असं म्हणा. समजलं. हे व्हेरी तीव्रतादर्शक शब्द आहे, हे क्रियापद आहे आणि हे करता आहे. आता कर्ताने क्रियापदाची जागा बदलणार आणि त्याची जागा व्हॉट अ किंवा हाव घेणार. इथं हाव आलं कारण इथं पुनरावृत्ती झालेली नाही, व्हेरी आलेला आहे, पुनरावृत्ती झालेली नसल्यामुळं हाव. हाव गुड अँड लॉयल, हाव नंतर विशेषण आलं बघा, हे संयुक्त विशेषण आहे, कळतंय. आणि नंतर काय आलं रे, हा करता आला. हिज पीपल हा करता आणि वेअर हे क्रियापद. आणि मग त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं हे आहे बघा, उद्गारवाचक चिन्ह द्यायला विसरायचं नाही. वाक्य सोडवलं बरोबर आणि उद्गारवाचक वाक्य
सोडवल्यानंतर उद्गारवाचक चिन्हच दिलं नाही तर उद्गारवाचक चिन्ह नाही दिलं तर काय होईल रे? वाक्य चुकेल, त्याला मार्क्स मिळतील का? नाही. म्हणजे आपण सोडवलेलं वाक्य चुकलं, कष्ट वाया गेलं, आहे ना. सहावं वाक्य बघा, इकडे सहावं एक वाक्य दिलेलं आहे. सोपी सोपी वाक्य घेतलेले आहेत. वी ऑल वे आर व्हेरी हॅपी, समजलं. वी हा करता आहे, वेअर हे क्रियापद आहे, व्हेरी हा तीव्रतादर्शक शब्द आहे, हॅपी हे विशेषण आहे. हे चार शब्द कळले सर्वांना. मग आता या वीचं काही कर हे झालेलं नाही, पुनरावृत्ती झालेली नाही, म्हणून इथं व्हेरी आलं आहे फक्त, व्हेरी आलं नाही. मग काय करणार? हाऊ ने सुरुवात करणार. हाव हॅपी वी ऑल वे आर. आता इथं बघा, पूर्णविराम काढून उद्गारवाचक चिन्ह द्यायला पाहिजे होतं, ते माझ्याकडून सुद्धा राहिलं बघा, असंच होतं. चुकून काय होतं माहिती आहे? अशा पद्धतीनं उद्गारवाचक चिन्ह राहतं. आता हे उद्गारवाचक चिन्ह राहिल्यावर मार्क मिळेल का रे? नाही. मग इतकं काही करून, शिकून, नियमपाठ करून, वाक्य सोडून काही उपयोग झाला का? नाही. तर अशा पद्धतीनं ही सहा वाक्य आपण वेगवेगळी सोडवली. उद्गारवाचक वाक्य, विधानार्थी वाक्य कशा पद्धतीनं बनवलं जातं, म्हणजे उद्गारवाचक वाक्य बनवताना कोणती काळजी घ्यायची आणि विधानार्थी वाक्य बनवताना कोणत्या पद्धतीची काळजी घ्यायची. ॲसर्टिव्ह टू एक्सक्लामेटरी म्हणजे विधानार्थी वाक्यापासून उद्गारवाचक वाक्य बनवायचं, आणि एक्सक्लामेटरी टू ॲसर्टिव्ह म्हणजे उद्गारवाचक वाक्यातून वाक्यापासून विधानार्थी वाक्य बनवायचं. अशी अनेक वाक्य आपण बनवली. आता मी तुम्हाला थोडंसं उलटं सांगतो. उलटं म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? आता एखादं वाक्य जर तुम्हाला हे दिलं, हाऊ स्वीटली ही सिंग, असं वाक्य दिलं, इथं मी लिहितो बी बघा, हाऊ स्वीटली ही सिंग, किंवा इथं आहेच, हेच बघा, हाऊ स्वीटली ही सिंग हे वाक्य दिलं आणि बनवायला सांगितलं. हे म्हणजे उद्गारवाचक दिलं आणि विधानार्थी बनवायला सांग, काय होईल रे? हाव निघून जाईल, त्याऐवजी काय येणार? व्हेरी शब्द येणार, किंवा हवाटे असलं तर व्हेरी येणार, पुन्हा जागा बदललेले शब्द आहेत ना, ते जागेवर येणार. ही सिंग म्हणजे हे सब्जेक्ट तिथं येणार सुरुवातीला, नंतर क्रियापद येणार, नंतर तीव्रतादर्शक शब्द, आणि स्वीटली काय ऍडजेक्टिव्ह, म्हणजे पहिल्यासारखी रचना झाली की नाही. नंतर खालचं बघा, हाऊ काइंड अँड जनरस ही इज, मग ही सुरुवातीला येणार विधानार्थी वाक्यामध्ये, कर्ता क्रियापद सुरुवातीला, ही इज व्हेरी काइंड अँड जनरस. व्हॉट अ गुड अँड लॉयल इट इज, समजत, व्हॉट अ गुड आयडिया इट इज, म्हणजे काय रे? इट इज अ व्हेरी गुड आयडिया. नंतर बघा, व्हॉट अ पॉवरफुल वेपन डायनामाइट इज, है की नाही? मग काय होईल रे? इट इज अ व्हेरी पॉवरफुल वेपन डायनामाइट, कळतंय? पाचव्याला कसं होईल? हाऊ गुड अँड लॉयल हिज पीपल वेअर, हिज पीपल वेअर व्हेरी गुड अँड लॉयल. तर अशा पद्धतीनं उद्गारवाचक वाक्यापासून असर्टिव्ह सेंटेन्स बनवायची, आणि असर्टिव्ह सेंटेन्सपासून उद्गारवाचक वाक्य बनवायची. अशा पद्धतीने ही सर्व उदाहरणं सोडवलेली ही नीट ध्यानात घ्यायची. सोडवलेली उदाहरणं कशी सोडवली, आपण प्रत्यक्ष नियमाचा वापर कसा केला, या साऱ्या गोष्टी आपण नीट ध्यान देऊन ऐकल्या आणि शिकलो की सारं व्यवस्थित येणार. तर अशा पद्धतीनं आज आपण हे आर्टिकल ॲसर्टिव्ह टू एक्सक्लामेटरी आणि एक्सक्लामेटरी टू असर्टिव्ह अशा दोन विरुद्ध प्रक्रिया करायच्या कशा ते शिकलो, त्याचे नियम शिकलो, बरीचशी केस स्टडी म्हणून आपण उदाहरणंही सोडवली. याच्यानंतर तुम्ही हे लेक्चर जेव्हा ऐकाल, तुम्हाला हे लेक्चर जेव्हा दिलं जाईल, तेव्हा हे लेक्चर ऐकताना नीट लक्ष देऊन ऐकायचं. मग त्याचे नियम मी तुम्हाला सांगेन, लिहून देईन, आणि मग नियम झाल्यानंतर मग तुम्ही, आता मी कशी 1, 2, 3, 4, 5, 6 वाक्य सोडवली, तशी तुम्ही 5-50 वाक्य सहज सोडवायची. मग हे छोटी छोटी वाक्य असतात, छोट्या वर्गातली असतात, ती सोपी वाटतात, पण जेव्हा अवघड वाक्य येतात, मोठी वाक्य येतात, 2-2 वाक्य एकत्र दिली जातात, तेव्हा आपण मग गडबडून जातो, आणि ती गडबड होऊ नये म्हणून आत्तापासूनच आपण बराचसा सराव करून ठेवायचा, आणि हा सराव झाल्यानंतर ही वाक्य सहज सुटणार तुम्हाला, आणि ती कायमस्वरूपी. नुसतं असा नाही विचार करायचा 10वीच्या वर्गापुरती मर्यादा नाही ठेवायची, 10वीच्या वर्गापुरती तर आलीच पाहिजे, 10वीच्या परीक्षेला तर मी सोडवणारच, पण इथून पुढे जेव्हा जेव्हा ही उद्गारवाचक वाक्य बनवायचे असतील आणि उद्गारवाचक पासून विधानार्थी वाक्य बनवायचे असतील, तेव्हा तेव्हा मी सर्व नियम, म्हणजे मला सर्व नियम आठवतील आणि ते मला सुटतील,
अशा पद्धतीची काळजी आपण घेतली पाहिजे। तर अशा पद्धतीने आजचं लेक्चर या ठिकाणी आपण संपवूया, नंतर आपण त्याची उदाहरणं बरीचशी उदाहरणं आपण वही सोडूया। तर अशा पद्धतीने आजचं लेक्चर संपलं असं जाहीर करतो। पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार, सर्वांचे आभार, सर्वांना हार्दिक शुभेच्छा, सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद।